तो 27 फेब्रुवारी जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त आम्ही दरवर्षी येते मी मराठी स्वाक्षरी मराठी हा उपक्रम राबवित आलेलो आहे. या उपक्रमाचे यंदा 11वे वर्ष असून या उपक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत 1000 नागरिकांनी मराठीमध्ये स्वाक्षरी करण्यास सुरुवात केलेली आहे. आम्ही आपण अनेक ठिकाणी पाहतो नोकरी धंद्यात का खाजगी कंपन्यांमध्ये की आपली मराठी भाषा ही हद्दपार झालेली आहे. सर्व कामकाज सर्व पत्रव्यवहार हे इंग्रजीमध्ये होतात. आपल्या इंग्रजी भाषेची विरोध नाही, इंग्रजी भाषेचं जागतिक महत्त्व सर्वजण जाणतात, आम्ही पण जाणतो, पण मराठी भाषा ही आपली जपली पाहिजे, मराठी भाषेचं महत्त्व आपलं टिकलं पाहिजे यासाठी आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे. तुम्ही इंग्रजी शिका, कोणती भाषा शिका, पण मराठी भाषा पण आपण जपा आणि पाहिजे, भाषेला प्राधान्य भेटलं पाहिजे. जसं की आपण बघितलं तर प्रत्येक ठिकाणी आपण मराठी भाषेच्या ऐवजी हिंदी भाषेचा खूप जास्त उपयोग करतो, प्रत्येकाला हिंदीमध्येच बोलतो, त्या जागी आपण गर्वाने आपल्या मराठी भाषेचा उपयोग करायला पाहिजे आणि आपल्या मराठी साक्षरतेचा आपल्याला खूप जास्त चांगला असा इम्पॅक्ट पडू शकतो, म्हणजे मराठी भाषेचा उपयोग होऊ शकतो आहे. जसं की आपण दुसऱ्या राज्यामध्ये वगैरे गेलो तर आपण आपल्या भाषेला प्राधान्य दिलंच पाहिजे असं मला वाटतं.